तुम्हाला या सगळ्या तुमच्या प्रतिक्रियांवरती म्हणजे राग आला नवनीत राणांचा त्या शिवलीला पाटलांचा की चित्रा वाघांचा बात नाही सर तिघींचा पण नाही यांच्याबद्दल मला अपार सहानुभूती वाटते कारण मला असं वाटतं ना सर की काय बोललं याच्यापेक्षा कोण बोललं हे जास्त महत्वाचं असतं माझ्याबद्दल स्टेटमेंट जर तितक्याच विचारी माणसाने विवेकी माणसाने अभ्यासू माणसाने केलं तर मी निश्चितपणे त्याचा विचार म्हणजे फडणवीस तुमच्याबद्दल विधान परिषदेत बोललेत फडणवीसांच्या बद्दल मी बोलताना नक्की त्याचं मी गांभीर्यानं घेतलं पाहिजे मी फडणवीसांना खूप अभ्यासू समजायची सर खूपच अभ्यासू समजायची पण आता माझं मत असं आहे की ते अभ्यासू नाही ते कपटी आहे प्रचंड कपटी राजकारण करतात त्याच कारण असं आहे की तेरा वर्षापूर्वीच जर तुम्ही आत्ता चंक काढत असाल तर माझे काही प्रश्न तयार होतात तेरा वर्ष झोपला होतात का तेरा वर्षात तुम्हाला ते चंक काढायची गरज का पडली नाही कदाचित मी आत्ता शिवसेनेत नसते तर तुम्ही आत्ताही ते काढले नसते म्हणजे जो कोणी शिवसेनेची बाजू मांडेल जो कोणी शिवसेनेसोबत जोडला जाईल तुम्ही त्याला त्रास देणार आहात हा तुमचा कपटीपणा आहे हा देवेंद्रजींचा कपटीपणा आहे दुसरी गोष्ट अशी की देवेंद्रजी अभ्यासू आहे तसं वाटलं होतं हे यासाठी म्हणते की मी मंत्री नाही मी आमदार नाही मी खासदार नाही मी कुठल्याच संविधानिक पदावर नाही मग माझा राजीनामा कसला मागता तुम्ही कोणत्या संविधानिक पदाचा तुम्ही राजीनामा मागताय तिसरी गोष्ट अशी की जर माझ्याबद्दल बोलायचंच असेल तर माझ्या आधी ज्यांनी ज्यांनी स्टेटमेंट केली आहे ती वाचावीत त्यांनी की जे तुम्ही भिंत चालवणे वगैरे जे म्हणालात तर सावरकरांचे उतारेचे उतारे, उतारे दाखवले हो मी त्यावर त्यावर देवेंद्रजींचं काय म्हणणं आहे म्हणजे मग देवेंद्रजी सिलेक्टिव्ह आहेत का की सुषमा अंधारे जिथे सापडते तिथे ठोकून काढा पण मग आपल्या सोयीचे जे असतील त्यांना मात्र प्रोटेक्ट करा असं नाही न चालणार सर तुम्ही क्षीर निरीक्षर बुद्धीने असले पाहिजे तुम्ही विवेकी असले पाहिजे त्यामुळे राणा काय बोलतात किंवा अजून काय नाव घेतलं तुम्ही त्या कोण बाई हा हा त्या काहीतरी चित्र ह्या इतक्या सुमार बुद्धिमत्तेच्या लोकांबद्दल मी व्यक्त होत नाही सर मी माझं एक एक लेवल सेट केलेलं आहे त्यामुळे क पदार्थ नाही मला मला त्यांच्याबद्दल अपार सहानुभूती आहे त्यांचा अजिबात राग वाटत नाही कुतूहलाने बघते मी की कि अरे किती केविलवाणी धडपड आहे प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी तुम्ही या वारकऱ्यांच्या प्रश्नावरती हे बोलताना तुम्ही ते पद्मनाभा नारायणा वगैरे ते म्हणून दाखवलं होतं पद थेट प्रेस कॉन्फरन्स पाठ केलेलं होतं की नाही हो ते सांगा ना मग काय हो सर ते काय आहे श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकल देवा देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंबरा गोडध्वजा करुणा करा सहस्त्रपादा सहस्त्र करा क्षीरसागरा शेषशयना कमलनेना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरित्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाय सगुणा निर्गुणा जगत जीत्या जगत जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी माझा ठाव द्यावा जी चरणी हे जी करतसे विनवणी भववंदनी सोडवावे हे आमच्या लहानपणी आम्ही रोज म्हटलंय तुम्ही तेव्हा ते पाठ केलेलं नव्हतं रोज म्हटलंय आम्ही हे विशेष आधी हे म्हणायचं त्याच्यानंतर काय म्हणायचंय त्याच्यानंतर म्हणायचे रामनाम घ्या तुम्ही उगे नका राहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद केला दहयादूधाचा फेरा चुकवला जन्मामरणाचा किंवा प्रसाद केला खडेसाखरेचा फेरा चुकवला लक्ष चौऱ्याशीचा एका जनार्धनी प्रसाद केला रामनामाचा छंद लागला ही भजनं आम्ही लहानपणी खूप वेळा म्हटली आहेत okay. आम्ही म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माझं घरानं माझं घर हे वारकरी घर आहे माझ्या घरात हे किंवा अथर्व शीर्ष जे आहे ते माझ्या घरात रोज सकाळ संध्याकाळ म्हटलं जातं त्यामुळे मला पाठांतर करायची गरज नाही म्हणून म्हटलं की या लोकांबद्दल मला कुतूहल आणि सहानुभूती वाटते यांच्याबद्दल व्यक्त व्हावं वाटत नाही माझा विवेक जागृत आहे मला सांगायचा मुद्दा हा होता की तुम्ही अर्धवट ज्ञानाने व्यक्त होत आहात वराहपुराण कुर्मपुराण मत्स्यपुराण कच्छपुराण ही सगळी पुराणं मी फार लहानपणी वाचली आहेत व्यंकटेश स्तोत्राचं पारायण रात्री बारा वाजता जागून करायचं hmm. हे उद्योग केलेत hmm. मी आधी hmm. किंवा ज्ञानेश्वरीची पारायणं असतील सप्ताह असेल तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्या लहानपणी मी नवनाथ ग्रंथ किंवा ज्ञानेश्वरीच्या पारायणाला इकडे एक जण ओवी वाचणार आणि मी अर्थ सांगायला बसणार मी ही सांगायची okay. हे 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 केलंय सगळं